नमस्कार मित्रांनो, जेईई आणि सीईटीच्या एक्झाम्स ह्या ऑनलाईन होत आहेत, तर त्याच्याविषयी ऑनलाईन एक्झामविषयी थोडं जाणून घ्या. ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, म्हणजे यामध्ये तुम्हाला कम्प्युटर एक्झाम द्यायची असते. जसं की हे नावातूनच कळते की ऑनलाईन आहे म्हणून, तर थोडं संपूर्ण कम्प्युटर्स तुमच्यासमोर असतात. ॲक्च्युली हे एक्झाम सेंटर्स हे कदाचित एक स्पेसिफिक सेंटर असू शकतं की ज्या ठिकाणी एकाच वेळेस 500 ते 1000 कम्प्युटर असतात, किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये देखील असू शकते की ज्या ठिकाणी कम्प्युटर्स अवेलेबल आहेत. थोडंसं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील होतं आहे एक्झामसाठी. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरवर जाता तेव्हा तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंगमध्ये पोचावं लागतं, की जे तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेलं असेल. त्याच्यानंतर आय डी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील त्या एक्झाम सेंटरच्या गेटवर दाखवायला. ॲडमिट कार्ड शक्यतो ते कलर प्रिंटेड असावं आय डी प्रूफसोबत, न्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर काही आय डी जो असेल तो, आणि 2 फोटोज देखील न्या अटेंडन्स शीटसाठी तिथे लागतात. आणि गेट क्लोज टायमिंग असतो की हे टायमिंग, गेट क्लोज टायमिंगनंतर तुम्ही जर पोचला तर तुम्हाला अजिबात आतमध्ये घेतलं जात नाही. आणि हे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन म्हणजे असतं काय, की जेव्हा तुम्ही सेंटरमध्ये एंटर करता तेव्हा एक इन्व्हिग्युलेटर असतो प्रत्येक रोसाठी कम्प्युटरच्या. तो इन्व्हिग्युलेटर काय करतो, तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करतो, म्हणजे तुमचं थंब फिंगरप्रिंट थंब आहे किंवा जे फिंगरप्रिंट आहे ते व्हेरीफाय करतो की हाच तो विद्यार्थी आहे का. म्हणजे तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं, डमी बसू शकत नाही याच्यासाठी. त्याच्यानंतर हा इन्व्हिग्युलेटर काय करतो, की तुमचं नाव आहे तो त्या एका स्पेसिफिक पी सीवर रजिस्टर करतो आणि सांगतो की हा तुमचा पी सी नंबर आहे, त्या पी सी नंबरवर तुम्हाला जाऊन बसावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही त्या पी सीसमोर जाऊन बसता तेव्हा ॲटोमॅटिकली तुमचं नाव आणि थोड्या डिटेल्स त्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला अपअप दिसू लागतात, कारण की इन्व्हिग्युलेटरने ते रजिस्टर केलेलं असतं थ्रू बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. सो इट्स सिम्पल ऑनलाईन एक्झाम, म्हणजे काही अवघड नाही, उलट सोपा आहे, टाईम वाचतो. कारण की तुम्हाला ते आधी जी सिस्टीम होती की गोल गिरवण्याची, त्यामध्ये वेळ वाचतो. सिम्पली एक माऊस क्लिक केला की तुम्हाला ते आन्सर देता येतं. जर काही डाऊट असलं तरी तिथेल जे लोक असतात त्यांना तुम्ही विचारू शकता, तिथे तुमच्या नजर ठेवायला सुपरवायझर असतात म्हणजेच इन्व्हिग्युलेटर, त्यांना विचारू शकता. त्याच्यानंतर एक्झाम सुरू होण्याआधी तुम्हाला कम्प्युटर इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की कसं काय तुम्हाला आन्सर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये हे पण कळत असतं की तुम्ही किती आन्सर दिलेत, किती नाही दिलेले. त्याच्यानंतर लास्टला एक्झाम एंड होते. सिम्पली काय आहे की ही ऑनलाईन एक्झाम खूप बेनिफिशियल आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर ही एक महत्त्वाच्या थोड्या गोष्टी आहेत. ॲडमिट कार्ड तुम्ही कलर प्रिंटेड न्या शक्यतो. आय डी प्रूफमध्ये जे आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड एक वर्ष असा इश्यू झाला होता की एका विद्यार्थ्याने जे आधार कार्ड आहे ते अर्धं जे कापलेलं असं छोटं ते नेलं होतं आणि ते ॲक्सेप्ट केलं गेलं नाही. त्यामुळे आय डी प्रूफ शक्यतो 2 सोबत न्या, 2 ID proof असावेत. तर सिम्पली मित्रांनो हा व्हिडिओला लाईक करा आणि जसे जसे मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचू, आणि सबस्क्राईब जी कन्सेप्टवाला आपल्या या चॅनलला, कारण की याच्यानंतर देखील या रिलेटेड जेईई सीईटी आणि अगदी ॲडमिशनपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.